नमस्कार, शालेय संस्कार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण दुसरे वास्तव संख्या रियल नंबर्स. या प्रकरणातील आपण सुरुवातीला वर्गकरणीचे द्विपद रूप म्हणजेच बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड म्हणजे काय ते अभ्यासणार आहोत. त्यानंतर करणींची अनुबद्ध जोडी म्हणजेच कॉन्ज्युगेट पेअर ऑफ बायनॉमियल सर्ड्स म्हणजे काय ते पाहणार आहोत. आणि त्यानंतर सराव संच 2.4 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 2.4 मधील उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत. प्रत्येक घटक आपण मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमातून अभ्यासणार आहोत. वर्गकरणीचे द्विपद रूप बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड. ए अधिक एक्स रूट बी, ए वजा एक्स रूट बी, एक्स गुणिले रूट ए अधिक वाय गुणिले रूट बी, एक्स गुणिले रूट ए वजा वाय गुणिले रूट बी ही सर्व वर्गकरणीचीच द्विपद रूपे आहेत. म्हणजे वर्गकरणी अशा स्वरूपामध्ये मांडलेली असते. माता याची उदाहरणे पाहूया. 5 अधिक 2 रूट 3, 3 वजा 3 रूट 5. या दोन उदाहरणांमध्ये जर आपण पाहिलं तर पहिलं पद इथे 5 आहे, इथे पहिलं पद 3 आहे. म्हणजे पहिलं पद इथे परिमेय संख्या आहे, रॅशनल नंबर आहे. आणि दुसरं पद आहे 2 रूट 3, इथे दुसरं पद आहे 3 रूट 5. म्हणजे ही वर्गकरणी आहे, म्हणजेच क्वाड्रॅटिक सर्ड आहे. माता पहिल्या उदाहरणामध्ये परिमेय संख्या आणि वर्गकरणी यांची बेरीज आहे, तर दुसऱ्या उदाहरणात परिमेय संख्या आणि क्वाड्रॅटिक सर्ड म्हणजेच वर्गकरणी यांची वजाबाकी आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की वर्गकरणी आणि परिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही वर्गकरणीचं द्विपद रूपच असते. आता तिसरं उदाहरण पाहूया. 2 रूट 3 अधिक 5 रूट 7 किंवा 5 रूट 3 वजा 2 रूट 7. या तिसऱ्या आणि चौथ्या उदाहरणात जर आपण नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की ते पहिलं पद पण वर्गकरणी आहे, दुसरं पद पण वर्गकरणी आहे. म्हणजे दोन वर्गकरणींची इथे बेरीज आहे, तर इथे दोन वर्गकरणींची वजाबाकी आहे. म्हणजे दोन वर्गकरणींची बेरीज किंवा वजाबाकी सुद्धा वर्गकरणीचं द्विपद रूपच मानलं जातं. म्हणजे वर्गकरणीचं द्विपद रूप म्हणजे काय, तर थोडक्यात या चार जे सुरुवातीला आपण प्रकार पाहिले, ए अधिक एक्स रूट बी, ए वजा एक्स रूट बी, एक्स इंटू रूट ए प्लस वाय इंटू रूट बी, एक्स इंटू रूट ए मायनस वाय इंटू रूट बी, ही चारही प्रकारात मांडलेली जी वर्गकरणी आहे म्हणजेच क्वाड्रॅटिक सर्ड आहेत, त्यालाच वर्गकरणीचं द्विपद रूप म्हणतात किंवाच बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड म्हणतात. फक्त हे जे सुरुवातीचे जे चार प्रकार पाहिले आपण, यामध्ये एक्स आणि वाय हे परिमेय संख्या आहेत, म्हणजे ते रॅशनल नंबर्स आहेत, आणि ए आणि बी हे पॉझिटिव्ह रिअल नंबर्स आहेत, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहेत, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. 5 प्लस 2 रूट 3, 3 मायनस 3 रूट 5, 2 इंटू रूट 3 प्लस 5 इंटू रूट 7, 5 रूट 3 मायनस 2 रूट 7. सो ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड्स. आता पाहूया करणींची अनुबद्ध जोडी, कॉन्ज्युगेट पेअर ऑफ बायनॉमियल सर्ड्स. ज्या द्विपद वर्गकरणींचा गुणाकार परिमेय संख्या येतो अशा द्विपद करणींच्या जोड्यांना अनुबद्ध जोड्या म्हणतात. अगोदरच आपण वर्गकरणी म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. मग दोन द्विपद वर्गकरणींचा गुणाकार जर परिमेय संख्या येत असेल तर त्या द्विपदकरणींच्या जोड्यांना अनुबद्ध जोड्या म्हणतात. द्विपदकरणी आणि तिची अनुबद्ध जोडी या दोन्ही संख्या परस्परांचे परिमेयीकरण गुणक असतात. उदाहरण पाहूया आपण, म्हणजे लक्षात येईल. म्हणजेच रूट ए अधिक रूट बी ही एक द्विपद वर्गकरणी आहे, तर तिची अनुबद्ध जोडी रूट ए वजा रूट बी अशी असेल. म्हणजे फक्त चिन्ह बदललेलं आहे, पद तशीच आहेत. दुसरं उदाहरण पाहूया. 2 रूट 5 वजा 3 रूट 7
ही एक द्विपद वर्गकरणी आहे, तर याची अनुबद्ध जोडी 2√5 + 3√7 आहे, म्हणजे इथे वजा चिन्ह आहे आणि इकडे अधिक चिन्ह आहे. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की अनुबद्ध जोडी म्हणजे काय. 7 + √3 ची अनुबद्ध जोडी 7 − √3 अशी आहे, म्हणजेच फक्त इथे अधिक चिन्ह आलंय, इथे वजा चिन्ह आलंय. मग या दोघांना अनुबद्ध जोडी का म्हणायचं, तर या दोनही वर्गकरणी आहेत आणि यांचा जर गुणाकार आपण घेतला तर तो परिमेय संख्या येतो, म्हणजे 7 + √3 आणि 7 − √3 या दोघांचा गुणाकार परिमेय संख्या येतो. म्हणून या दोन्ही द्विपद वर्गकरणींचा गुणाकार परिमेय संख्या येत असल्यामुळे या जोड्यांना अनुबद्ध जोड्या असं म्हणतात. आणि यामध्ये प्रत्येक द्विपदकरणी ही दुसऱ्या वर्गकरणीची परिमेयीकरण गुणक असते. जस्ट वी हॅव सीन व्हॉट इज मीन बाय बायनॉमियल क्वाड्रॅटिक सेट. नाउ वी विल सी कॉन्जुगेट पेअर ऑफ बायनॉमियल सेट्स. व्हॉट इज मीन बाय कॉन्जुगेट पेअर ऑफ बायनॉमियल सेट्स. इफ द प्रॉडक्ट ऑफ टू बायनॉमियल क्वाड्रॅटिक सेट्स इज अ रॅशनल नंबर, देन द पेअर ऑफ बायनॉमियल सेट्स आर कॉल्ड कॉन्जुगेट पेअर्स ऑफ सेट्स. हियर Each binomial set in the conjugate pair is the rationalizing factor for other. For example, let us see some examples. The conjugate pair of √a + √b is √a − √b. Means only sign is different or changed. The conjugate pair of 2√5 − 3√7 is equal to 2√5 + 3√7. Means the terms are same, only here instead of minus sign here is plus sign. The conjugate pair of 7 + √3 is equal to 7 − √3. And here the product of the two conjugate sets is a rational number. So here each quadratic set, binomial quadratic set, is a rationalizing factor of the other. Means here if we take the product of 7 + √3 and 7 − √3, we will get a rational number. So the product of the two binomial quadratic sets is a rational number, then the pair of sets is called as conjugate pair of sets. आता आपण दोन अनुबद्ध करणींचा गुणाकार परिमेय संख्या कसा येतो त्याची काही उदाहरणं पाहूया. √a + √b ही एक वर्गकरणी आहे, द्विपद वर्गकरणी आहे, आणि दुसरी द्विपद वर्गकरणी आहे √a + √b. आता इथे दोघांचं चिन्ह फक्त बदललंय, पद तीच आहेत, म्हणजे या अनुबद्ध जोड्या आहेत करणींच्या. या दोन करणींच्या अनुबद्ध जोड्यांचा गुणाकार आपण करतो, म्हणून इथे दोन कंसामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. मग a + b a − b हे विस्तार सूत्र आपण इयत्ता 8 शिकलेलो आहे. a² + b² असा विस्तार येतो त्याचा, म्हणजेच इथे विस्तार होईल पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे √a² वजा दुसरं पद आहे √b त्याचा वर्ग होईल. मग √a² a येतो आणि √b² b येतो, हे आपण यापूर्वी अभ्यासलेलं आहे. म्हणजेच या दोन अनुबद्ध करणींचा गुणाकार आला a − b आणि इथे a आणि b या शून्येतर परिमेय संख्या आहेत. दुसरं उदाहरण पाहूया. √5 + √3 आणि √5 − √3 इथे या दोन अनुबद्ध करणींचा गुणाकार आपण करतोय. मग a + b a − b या कंसाचा विस्तार होईल a² + b² म्हणजे हे पद a आहे, हे b आहे, इथे a आहे आणि हे b आहे. a² + b² असा विस्तार होईल, म्हणजेच √5² + √3 √5² 5 येतो आणि √3² 3 येतो. कसा येतो ते आपण यापूर्वी पाहिलंय, तरी पुन्हा इथे एकदा सांगतोय. √5² म्हणजेच झालं √5 × √5 म्हणजेच √25 झालं आणि 25² √5 येतं. तसंच √3² म्हणजेच √3 × √3 म्हणजेच √9 झाले आणि 9 वर्गमूळ 3 येतं.
आणि पाचातून तीन गेले दोन, मग इथे दोन ही परिमेय संख्या आहे. म्हणजेच या दोन अनुबद्धकरणींचा गुणाकार परिमेय संख्या म्हणजेच रॅशनल नंबर आलेला आहे. हिअर द प्रॉडक्ट ऑफ टू क्वाड्रॅटिक बायनॉमियल सेट्स, बायनॉमियल क्वाड्रॅटिक सेट्स इज अ रॅशनल नंबर. दिस इज बायनॉमियल क्वाड्रॅटिक सेट, दिस इज ऑल्सो बायनॉमिक क्वाड्रॅटिक सेट, अँड हिअर द प्रॉडक्ट ऑफ द कॉन्जुगेट पेअर ऑफ सेट्स इज अ रॅशनल नंबर. तिसरं उदाहरण पाहूया, दोन रूट तीन अधिक पाच रूट सात ची अनुबद्ध जोडी होईल दोन रूट तीन वजा पाच रूट सात. म्हणजे इथे दोन अनुबद्धकरणींचा गुणाकार आपण करतोय, दोन कंसामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. मग इथे ए अधिक बी, ए वजा बी, हेच विस्तार सूत्र पुन्हा एकदा वापरलं, ए वर्ग वजा बी वर्ग. म्हणजे पहिलं पद आहे दोन रूट तीनचा वर्ग वजा दुसरं पद आहे पाच रूट सातचा वर्ग. मग इथे दोनचा वर्ग झाला चार, रूट तीनचा वर्ग येतो रूट नऊ, म्हणजेच तीन झाला वर्गमूळ. इथे पाचचा वर्ग पंचवीस, सातचा रूट सातचा वर्ग सातच येईल, कारण रूट सातचा वर्ग म्हणजे रूट सात गुणिले रूट सात रूट एकोणपन्नास, आणि रूट एकोणपन्नास म्हणजेच वर्गमूळ निघालं सात. मग याप्रमाणे आपण यांचे विस्तार करून सोडवूया. मग चार गुणिले तीन झाले बारा, इथे पंचवीस सत्त एकशे पंच्याहत्तर, आणि या दोघांचं भिन्न चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी होईल. एकशे पंच्याहत्तर मधून बारा गेले एकशे त्रेसष्ट आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. मग याप्रमाणे या दोन अनुबद्ध करणींचा गुणाकार वजा एकशे त्रेसष्ट आला, आणि वजा एकशे त्रेसष्ट ही पूर्णांक संख्या आहे, म्हणजेच ती परिमेय संख्या आहे, कारण प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय असतेच. याप्रमाणे दोन अनुबद्ध करणींचा गुणाकार हा परिमेय संख्या इथे आपल्याला मिळालेला आहे. नाउ लेट अस कन्सिडर द प्रॉडक्ट ऑफ कॉन्जुगेट पेअर ऑफ बायनॉमियल सेट्स, अँड लेट अस सी वेदर द प्रॉडक्ट ऑफ कॉन्जुगेट पेअर ऑफ बायनॉमियल सेट्स इज रॅशनल ऑर नॉट. रूट ए प्लस रूट बी, द कॉन्जुगेट पेअर ऑफ दिस ब्रॅकेट इज रूट ए मायनस रूट बी, अँड वी आर टेकिंग द प्रॉडक्ट, मीन्स मल्टिप्लिकेशन साईन इज देअर between these two brackets. So product of these two is root a square minus root b square, because here x plus y in second bracket x minus y. So we know the expansion formula of x plus y into x minus y is x square minus y square. So we are using that expansion formula which we have studied in 7th or 8th standard. So root a square minus root b square is a minus b square. Square of root A is A and square of root B is B. So A minus B. And here A and B are non-negative rational numbers. So product of these two conjugate pairs is a rational number. Now in second example, let us see whether the product is rational or not. First bracket is root 5 plus root 3. And the conjugate pair of this is root 5 minus root 3. So taking product of these two brackets is a plus b in second bracket a minus b. So expansion formula is a square minus b square. So a is root 5, so root 5 square minus b square means root 3 square, and square of root 5 is 5, and square of root 3 is 3. So 5 minus 3 is 2, and 2 is an integer, and every integer is a rational number. So here the product of the conjugate pair of binomial sets is a rational number. So 2 is a rational here. And in the third example, 2 root 3 plus 5 root 7, and the conjugate pair of this set, this binomial set, is 2 root 3 minus 5 root 7. So we are taking the product of the conjugate pair of binomial sets is equal to, again we are using the expansion formula, a plus b and a minus b. So a plus b, a minus b is equal to a square minus b square. So a square means 2 root 3 bracket square minus b square means 5 root 7 bracket square. So here we will solve this or expand this. So square of 2 is 4, and root 3 square means 3. Square of 5 is 25, and square of root 7 is 7. So 4 into 3 is 12, 25 into 7 is 175. And here different sign subtraction. So 175 minus 12 is 163, and give the big sign here, big number sign.
So minus 163 is the answer of product of these two brackets. So here minus 163 is a rational number. It means that the product of the conjugate pair of binomial sets is a rational number. So learn carefully or listen carefully. The product of conjugate pair of binomial sets is always a rational number. Again here we are studying one more example. 7 plus root 3, in second bracket 7 minus root 3. So these two brackets are the conjugate pair of binomial sets. 7 plus root 3, and the conjugate pair of first bracket is root 7 minus root 3. Only signs are different here, but terms are same. So a plus b, a minus b, so we are using expansion formula, a square minus b square. So root 7 square minus root 3 square is equal to square of root 7 is 7 and square of root 3 is 3. So 7 minus 3 is 4. So 4 is a rational number. So we get that the product of conjugate pair of binomial sets is always a rational number. द्विपद करणींच्या अनुबद्ध जोडीतील पदांचा गुणाकार नेहमी परिमेय संख्या येतो हे आपण वरच्या उदाहरणांमध्ये पाहिलेलं आहे. तरी आपण अजून एक उदाहरण पाहूया. रूट सात अधिक रूट तीन ची अनुबद्ध जोडी होईल रूट सात वजा रूट तीन, म्हणजे फक्त चिन्ह बदलायचंय, पद तीच आहेत. मग या दोन अनुबद्ध करणींचा गुणाकार जर आपण केला तर तो परिमेय संख्याच येतो. कसा येतो ते आपण पुढे सोडून पाहूया. मग येथे सूत्र वापरलं विस्तार सूत्र, रूट सात अधिक रूट तीन आणि रूट सात वजा रूट तीन या दोन अनुबद्ध करणींचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. म्हणजेच ए अधिक बी आणि ए वजा बी आहे, मग त्याचा विस्तार ए वर्ग वजा बी वर्ग होतो. मग ए वर्ग म्हणजेच रूट सातचा वर्ग वजा बी वर्ग म्हणजे रूट तीनचा वर्ग, आणि रूट सातचा वर्ग येतो सात आणि रूट तीनचा वर्ग रूट तीन गुणिले रूट तीन म्हणजे रूट नऊ येतो. नऊचा वर्ग मूळ तीन म्हणजेच रूट तीनचा वर्ग तीन होतो. आणि सातातून तीन गेले चार, आणि चार ही परिमेय संख्या आहे. म्हणजेच दोन अनुबद्ध जोडीतील करणींचा गुणाकार हा नेहमी परिमेय संख्या असतो हे आपण इथे या उदाहरणावरून अभ्यासला आहे. आपण ज्या सूत्रांचा वापर वारंवार उदाहरण सोडवताना करतो ती थोडी इथे मी पुन्हा एकदा समजावून सांगतोय. रूट ए चा वर्ग म्हणजेच रूट ए गुणिले रूट ए होईल, म्हणजेच वर्गमूळ चिन्हात ए वर्ग होईल आणि ए वर्गचं वर्गमूळ ए येतं. तेच इथे उदाहरणामध्ये लिहिलेलं आहे की रूट सातचा वर्ग म्हणजेच रूट सात गुणिले रूट सात होईल, आणि इथे कोटी समान आहे त्यामुळे करणींचा गुणाकार करता येईल. इथे गुणाकार झाला साधेसाधी 49, म्हणजे वर्गमूळ चिन्हात 49 आणि 49चं वर्गमूळ येतं 7. इथे करणींचा गुणाकार केव्हा करता येतो तर कोटी समान असते त्यावेळेला एकाच करणी चिन्हात आपण त्यांना घेऊन गुणाकार करू शकतो हे आपण मागील एका सराव संचमधील उदाहरणांमध्ये पाहिलेलं आहे. मग इथे रूट ए गुणिले रूट बी इथे दोघांची कोटी 2 आहे, म्हणजे करणींचा गुणाकार करता येईल. म्हणजेच इथे एकाच करणी चिन्हात करणीस्थ संख्या घेतलेल्या आहेत, ए गुणिले बी म्हणजे रॅडिकँड एकाच करणी चिन्हात घेतल्यात, रॅडिकल साईनमध्ये घेतलेले आहेत. म्हणजेच प्रॉडक्ट ऑफ सर्ट्स केव्हा करता येतो, जेव्हा त्यांची ऑर्डर सेम असते, कोटी समान असते तेव्हा करणींचा गुणाकार आपल्याला करता येतो, आणि एकाच करणी चिन्हात करणीस्थ संख्या म्हणजे रॅडिकँड ला गुणाकाराच्या रूपात मांडता येतं. इथे ए आणि बी मात्र शून्यपेक्षा मोठे संख्या आहेत हे गृहीत धरलेलं आहे. आणि हे विस्तार सूत्र आपण आता वरती वापरलंय अनुबद्ध जोडींचा गुणाकार करताना. ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बीचा विस्तार होतो ए वर्ग वजा बी वर्ग. हे विस्तार सूत्र आपण खूप वेळा अनुबद्ध करणींचा गुणाकार करताना वापरलेला आहे. अनुबद्ध करणींचा गुणाकार करताना आपण हे विस्तार सूत्र वापरतो आणि त्यांचा गुणाकार नेहमी परिमेय संख्या येतो हे आता आपण पाहिलेलं आहे. आता आपण सराव संच 2.4 म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.4 मधील सर्व उदाहरणे सोडवणार आहोत. सराव संच 2.4 म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.4 मधील प्रश्न पहिला, गुणाकार करा मल्टीप्लाय. पहिलं उदाहरण आहे रूट तीन गुणिले रूट सात वजा रूट तीन. मग आता इथे कंसाबाहेरचं पद आहे रूट तीन, त्याने या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचंय, म्हणून इथे रूट तीनने रूट सातला गुणूया आणि रूट तीनने रूट तीनला गुणाकार करायचा आहे.
मग रूट तीन गुणिले रूट सात वजाला वजा चिन्ह तसंच ठेवलं, रूट तीन ने या रूट तीन ला गुणलं, मग इथे कोटी समान आहे त्यामुळे गुणाकार करता येईल. ऑर्डर इज सेम, ऑर्डर दोन आहे इथे, इथली ऑर्डर दोन आहे, मग ऑर्डर सेम असते तेव्हा आपल्याला करणींचा गुणाकार करता येतो. मग इथे यांचा गुणाकार केला एकाच करणी चिन्हात दोघांना लिहू शकतो कारण कोटी समान आहे दोन आहे. मग तीन सत्त एकवीस, इथे रूट एकवीस झाले, इथे रूट तीन गुणिले रूट तीन एकाच चिन्हात लिहिलं त्याचा गुणाकार झाला रूट नऊ, आणि स्क्वेअर रूट ऑफ नऊ नाईन म्हणजेच थ्री आहे, नऊचं वर्गमूळ तीन येतं, रूट एकवीस तसेच ठेवलेले आहेत, त्यामुळे या दोघांचा गुणाकार आलेला आहे रूट एकवीस मायनस थ्री. दुसरं उदाहरण, रूट पाच मायनस रूट सात ब्रॅकेटमध्ये आहे इन टू रूट टू, इथे गुणाकाराचं चिन्ह आहे. मग आता इथे रूट टू ने कंसातल्या प्रत्येक पदाला आपण गुणायचं आहे, म्हणजे रूट टू ने रूट फाय ला गुणलं म्हणजे रूट फाय इन टू रूट टू केलं, वजाला वजा चिन्ह, आणि रूट सात आणि रूट दोनचा गुणाकार इथे लिहिलेला आहे. मग हे सोडूयात, इथे कोटी समान आहे, दोघांची कोटी दोन आहे, म्हणजेच एकाच चिन्हात आपण दोघांना करणीची संख्या घेऊ शकतो, पाच गुणिले दोन वजा चिन्ह तसंच, इथे कोटी दोन आहे म्हणजे एकाच करणी चिन्हात रॅडिकल साईन मध्ये दोन्ही रॅडिकँड आपण घेतले, सात आणि दोनचा गुणाकार झाला, इथे पाच दोने दहा आणि इथे सात दोने चौदा, म्हणजे उत्तर आलं या दोघांचा गुणाकार रूट दहा वजा रूट चौदा. आता तिसरं उदाहरण पाहूया, तीन रूट दोन वजा रूट तीन गुणिले फोर रूट थ्री मायनस रूट टू, या दोन कंसांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. इथे आपण काय करणार आहोत, तर पहिल्या पदाने या कंसाला गुणायचं आहे आणि पहिल्याच कंसातल्या दुसऱ्या पदाने पण या कंसाला गुणायचं आहे. तेच लिहिलंय, तीन रूट दोन गुणिले हा कंस आहे तसाच लिहिला, फोर रूट थ्री मायनस रूट टू, आणि मायनस रूट थ्री ने या कंसाला गुणायचं आहे, फोर रूट थ्री मायनस रूट टू. मग आता इथे हा गुणाकार करूया, कंसाबाहेरच्या पदाने कंसातल्या प्रत्येक टर्मला प्रत्येक पदाला आत गुणायचंय, मग या दोघांचा गुणाकार पहिला करायचा आहे, तीन रूट दोन गुणिले चार रूट तीन वजाला वजा चिन्ह तसंच, तीन रूट दोन ने या रूट दोन ला गुणायचंय, तीन रूट दोन गुणिले रूट दोन लिहिले तसंच. आता इथे पण करायचंय, इथे मायनस रूट थ्री ने आत प्रत्येकाला गुणायचंय, मग इथे मायनस ने गुणतोय त्यामुळे आतलं चिन्ह बदलेल, मग आता इथे आत चिन्ह प्लस होतं, फोर रूट थ्रीचं चिन्ह प्लस आहे ते मायनस झालं, आणि या दोघांचा गुणाकार इथे लिहिलाय रूट थ्री गुणिले फोर रूट थ्री, इथे मायनस आहे ते चिन्ह प्लस झालं कारण कंसाबाहेर मायनस चिन्ह असतं त्यावेळेला गुणाकार करताना आतली चिन्ह बदलतात, हे प्लसचं मायनस झालं, हे मायनसचं प्लस झालेलं आहे, मग ते रूट थ्री गुणिले रूट टू गुणाकार केला. मग आता हे गुणाकार खाली नवीन पायरीला सोडूयात, मग इथे यांचा गुणाकार करताना तीन चौक बारा कर्णी चिन्हाच्या बाहेरच्या अवयवांचा गुणाकार प्रथम केलाय, तीन चौक बारा, आणि कर्णींचा गुणाकार करता येतो कारण कोटी समान आहे, ऑर्डर इज सेम, ऑर्डर दोन आहे दोघांची, म्हणजेच एकाच कर्णी चिन्हात दोघांचा गुणाकार केला बेत्रिक सहा, म्हणजे कर्णींचा गुणाकार कर्णी चिन्हात केलाय आणि बाहेरच्या अवयवांचा गुणाकार बाहेर असलेला आहे, तीन चौक बारा, आणि या दोघांचा गुणाकार रूट सहा झाला. तसंच वजा चिन्ह तसंच, इथे रूट तीन तसेच, इथे कर्णींचा गुणाकार करता येईल कारण कोटी समान आहे, बेदुने चार, रूट चार गुणाकार झाला, इथे रूट तीन आणि रूट तीनचा गुणाकार रूट नऊ झाला, चार बाहेरचा अवयव तसाच लिहिलाय, रूट तीन गुणिले रूट तीन रूट नऊ झाले, आणि इथे कर्णींचा गुणाकार झाला रूट थ्री इंटू रूट टू, म्हणजे तीन दुने सहा, रूट सहा झाला. मग आता हे सोडूयात नवीन पायरीला, बारा रूट सहा आहे तसेच लिहिलंय, आणि हे रूट सहा जे आहे ते लगेच इथे मांडले कारण हे दोन्ही सजातीय पदे आहेत, लाईक टर्म्स आहेत, म्हणजेच हे जवळजवळ मांडले, बारा रूट सहा आणि रूट सहा जवळजवळ मांडले आणि हे दोघे इथे घेतले, तीन ला तीन तसेच, रूट चार म्हणजे चारचं वर्गमूळ निघालं दोन, वजा चिन्ह तसंच, चार तसेच, रूट नऊ म्हणजेच तीन आलं वर्गमूळ, नऊचं वर्गमूळ तीन येतं. मग याप्रमाणे इथे सोडवलं, मग आता नवीन पायरीला या दोघांचा हिशोब होईल, इथे रूट सहा कॉमन आहेत, सामायिक आहेत, म्हणजे बारा अधिक एक तेरा होईल, म्हणजे बारा रूट सहा आणि रूट सहा यांची बेरीज झाली बारा ने तेरा, रूट सहा तर कॉमन आहे ते तसेच लिहिलंय, यांचा गुणाकार झाला वजा सहा, यांचा गुणाकार झाला वजा बारा, चार त्रिक बारा, आणि या दोघांचा हिशोब होईल, इथे समान चिन्ह आहे म्हणजे बेरीज होईल, बारा सहा अठरा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, म्हणजे उत्तर आलं तेरा रूट सहा वजा अठरा. प्रश्न दुसरा, छेदांचे परिमेयकरण करा, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. आपल्याला माहिती की परिमेयकरण करणे म्हणजेच परिमेय संख्या आणणे,
मग आता इथे छेदामध्ये रूट सात अधिक रूट दोन आहे, इथे छेदाचं परिमेयकरण करायचंय, म्हणजे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हणजे काय, तर छेदामध्ये आता जी करणी आहे, करणी या अपरिमेय संख्या असतात, इरॅशनल नंबर्स असतात, तर त्याच्याऐवजी आपल्याला तिथे रॅशनल नंबर आणायचा आहे, म्हणजे छेदामध्ये परिमेय संख्या आणायची आहे. जर छेदामध्ये परिमेय संख्या आणली म्हणजे छेदाचं परिमेयकरण झालं. म्हणजेच आपण डिनॉमिनेटरमध्ये जर रॅशनल नंबर आणला तर रॅशनलाइज द डिनॉमिनेटर झाला असा अर्थ आहे. मग आता इथे दिलेलं गणित आहे तसं दिलं, एक छेद रूट सात अधिक रूट दोन. मग आता इथे परिमेयकरण करताना याच्या अनुबद्ध जोडीने याला गुणायचंय, म्हणजे कॉन्ज्युगेट पेअरने याला मल्टीप्लाय करायचंय. मग याची कॉन्ज्युगेट पेअर असणार आहे रूट सात वजा रूट दोन, कारण इथे अधिक चिन्ह इथे वजा घ्यायचंय. आणि मग त्याच कॉन्ज्युगेट पेअरने अंशात पण गुणायचंय, म्हणजे न्युमरेटरमध्ये पण मल्टीप्लाय करायचंय, म्हणजे गणितात कुठलाही बदल होत नाही. सो नो चेंज. बघा इथे या कंसाला हा कंस गेला, म्हणजे दिलेलं गणित इथे कायम आहे, म्हणजे गणितात बदल झालेला नाहीये. म्हणजे इथे युक्ती कळली सगळ्यांना की कॉन्ज्युगेट पेअर म्हणजेच अनुबद्ध जोडीने जर इथे छेदात गुणलं आणि त्यानेच अंशात गुणलं तर गणितात कुठलाही बदल होत नाही. मग आता अंशाचा गुणाकार अंशात करूया, एक गुणिले रूट सात वजा रूट दोनचा, तर रूट सात वजा रूट दोनच राहील, एक ने याला गुणल्यानंतर हाच कंस तसाच राहील. आणि इथे छेदाचा गुणाकार करताना हे विस्तार सूत्र वापरूया, ए अधिक बी गुणिले ए वजा बीचा विस्तार होतो, ए वर्ग वजा बी वर्ग, म्हणजे जिथे ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात आहे ए वजा बी यांचा गुणाकार झाला ए वर्ग, म्हणजेच रूट सातचा वर्ग वजा रूट दोनचा वर्ग बी वर्ग. म्हणजेच मग अंश आहे तसाच आहे, छेदात फक्त सोडवायचंय, रूट सातचा वर्ग सात येतो आणि रूट दोनचा वर्ग दोन येतो, परत अंश तसाच आहे, रूट सात वजा रूट दोन आणि छेदात वजाबाकी झाली, सातातून दोन गेले पाच. आता इथे छेदात पाच आलंय आणि पाच ही परिमेय संख्या आहे, म्हणजे छेदाचं परिमेयकरण झालं. परिमेयकरण करणे छेदाचं म्हणजे छेदामध्ये परिमेय संख्या आणणे. म्हणजे जिथे डिनॉमिनेटरमध्ये रॅशनल नंबर आलेला आहे, सो दिस इज द रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटर. दुसरं उदाहरण, इथेही आपल्याला छेदाचं परिमेयकरण करायचंय, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. गणित दिलेलं आहे थ्री अपॉन टू रूट फाय मायनस थ्री रूट थ्री, म्हणजेच तीन छेद दोन रूट पाच वजा तीन रूट दोन. मग गणित आहे तसंच लिहिलं. आत्ताच आपण पाहिलं की छेदामध्ये जर वर्ग करणी असतील, द्विपद करणीचं रूप असेल, तर म्हणजे द्विपद वर्ग करणी असेल, तर त्याच्या अनुबद्ध जोडीने त्याला गुणलं तर परिमेय संख्या येते. कारण आपण नुकताच एक गुणधर्म पाहिलेला आहे की अनुबद्ध करणींचा गुणाकार हा परिमेय संख्या असतो. मग इथे याच्या अनुबद्ध जोडीने याला गुणूया, दोन रूट पाच वजा तीन रूट तीन, हे दिलेलं गणित आहे तसंच ठेवलं, तीन छेद दोन रूट पाच वजा तीन रूट दोन तीन रूट दोन. आणि याच्या अनुबद्ध जोडीने म्हणजेच कॉन्ज्युगेट पेअरने याला गुणूया, इथे मायनस चिन्ह मग इथे प्लस चिन्ह घेतलं, पदं तीच आहेत आणि त्यानेच अंशात पण गुणलंय, म्हणजे याची जी अनुबद्ध जोडी आहे कॉन्ज्युगेट पेअर आहे त्याने अंशात आणि छेदात न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीमध्ये आपण गुणतोय. मग हा गुणाकार करूया, अंशाचा गुणाकार अंशात, तीन गुणिले हा कंस तसाच आहे, छेदामध्ये यांचा गुणाकार करताना पुन्हा हे विस्तार सूत्र वापरलं, ए अधिक बी ए वजा बी, ए अधिक बीचा गुणाकार येतो ए वर्ग वजा बी वर्ग. मग इथे ए म्हणजेच आहे दोन रूट पाच, मग त्याचा वर्ग झाला, आणि इथे बी म्हणजेच आहे तीन रूट दोन, त्याचा वर्ग झाला, इथे चिन्ह वजा. मग आता अंश तसाच आहे, अंशात इथे आत प्रत्येकाला तीनने गुणलं, तीन दोने सहा, रूट पाच तसेच, तीनने या तीनला गुणलं नऊ झाले, रूट दोन तसेच आहे. छेदामध्ये आता याचा दोन रूट पाचचा वर्ग करायचा आहे, दोनचा वर्ग झाला चार, रूट पाचचा वर्ग येतो पाच, वजा चिन्ह तसंच, तीनचा वर्ग नऊ आणि रूट दोनचा वर्ग दोन. मग अंश तसाच आहे, सहा रूट पाच अधिक नऊ रूट दोन, छेदामध्ये पाच चौक वीस, नऊ दोने अठरा गुणाकार झाला आणि छेदात वजाबाकी झाली, विसातून अठरा गेले दोन, अंश तसाच आहे. तिसरा प्रश्न, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर, म्हणजे छेदाचं परिमेयकरण करायचंय. मग इथे छेदामध्ये वर्ग करणी आहेत, द्विपद वर्ग करणी आहे, मग त्याच्या अनुबद्ध जोडीने त्याला गुणलं की छेदामध्ये परिमेयकरण होतं, म्हणजेच छेदामध्ये परिमेय संख्या येते. मग इथे दिलेलं गणित आहे तसं लिहिलं, चार छेद सात अधिक चार रूट तीन, याच्या
कॉन्ज्युगेट पेअरने म्हणजेच अनुबद्ध जोडीने गुणायचं, मग याची अनुबद्ध जोडी होईल 7 वजा 4√3, त्यानेच अंशात पण गुणलं म्हणजे गणितात कुठलाही बदल झाला, कारण या कंसाला हा कंस कॅन्सल झाला तर दिलेलं गणित कायम आहे, म्हणजे याची ही अनुबद्ध जोडी आहे आणि त्यानेच वर पण गुणलेलं आहे अंशात पण, म्हणजेच कॉन्ज्युगेट पेअरचा गुणाकार हा रॅशनल नंबर येतो हे आपण पाहिलेलं आहे. मग आता अंशाचा गुणाकार अंशात केला, 4 गुणिले हा कंस तसाच, आणि या दोघांचा गुणाकार या विस्तार सूत्रानुसार होईल, ए अधिक बी ए वजा बी चा विस्तार ए वर्ग वजा बी वर्ग, म्हणजे ए म्हणजेच आहे 7 चा वर्ग आणि बी म्हणजेच आहे 4√3 चा वर्ग, छेदामध्ये वजा चिन्ह तसंच आहे, यांचा गुणाकार इथे आत होईल, 4 7 28 वजा चिन्ह 4 चौक 16√3 तसेच, छेदामध्ये 7 चा वर्ग झाला 49 वजाला चिन्ह वजा चिन्ह तसंच, 4 चा वर्ग झाला 16 आणि √3 चा वर्ग येतो 3, म्हणजेच √3 चा वर्ग 3 कसा येतो ते इथे मी दाखवतोय, √3 गुणिले √3 म्हणजेच झाले √9 आणि 9 चं वर्गमूळ येतं 3. तर याप्रमाणे हा गुणाकार आपण इथे केलेला आहे. मग आता छेदामध्ये सोडूया, अंशात तर गुणाकार झाला 28 वजा 16√3, इथे 4 ने आत प्रत्येकाला गुणलं, हे पद मिळाली आपल्याला, 7 चा वर्ग 49 4 चा वर्ग 16 √3 चा वर्ग इथेच आत्ता पाहिला आपण 3, मग 49 आहे तसेच, 16 त्रिक 48 झाले, अंश तसाच ठेवलेला आहे, 49 मधून 48 गेले 1 राहिला आणि छेदात 1 असतो तेव्हा तो नाही लिहिला तरी चालतो, म्हणजेच 28 वजा 16√3 हे उत्तर आपल्याला इथे मिळालं आहे. चौथं उदाहरण, छेदाचं परिमेयकरण करायचंय म्हणजेच रॅशनलाइज द डिनॉमिनेटर, √5 वजा √3 √5 अधिक √3, मग दिलेलं गणितच आहे तसंच लिहिलं पहिलं, आणि आपल्याला माहिती की छेदामध्ये जी वर्गकरणीचं द्विपद रूप आहे तर त्याच्या अनुबद्ध जोडीने जर त्याला गुणलं तर आपल्याला गुणाकार परिमेय संख्या छेदामध्ये मिळणार आहे. मग छेदामध्ये जे √5 अधिक √3 आहे तर त्याची अनुबद्ध जोडी म्हणजेच कॉन्ज्युगेट पेअर होईल √5 वजा √3 आणि त्यानेच अंशात गुणलं तर या कंसाला हा कंस गेला, म्हणजेच गणितात कुठलाही बदल होत नाही, म्हणजेच दिलेलं गणित कायम आहे. मग छेदामध्ये जे √5 अधिक √3 आहे त्याची कॉन्ज्युगेट पेअर म्हणजेच अनुबद्ध जोडी होईल √5 वजा √3, त्याने छेदात पण गुणायचंय आणि अंशात पण गुणायचंय. मग याप्रमाणे आपण जर गुणाकार केला तर तो नवीन पायरीला कसा मिळेल पहा, इथे अंशामध्ये √5 वजा √3 आणि √5 वजा √3 दोनदा गुणाकार आहे या कंसाचा, म्हणजे कंसाचा वर्ग झाला, आणि छेदामध्ये ए अधिक बी गुणिले ए वजा बी आहे, म्हणजेच हे विस्तार सूत्र वापरायचं आहे, ए वर्ग वजा बी वर्ग, मग त्यानुसार ए म्हणजेच √5 आहे, मग √5 चा वर्ग वजा बी चा वर्ग करायचा आहे, म्हणजेच √3 चा वर्ग करायचा आहे. आता हे सोडवलं, कंस अंश आहे तसाच ठेवलाय, छेदामध्ये फक्त सोडवतोय, √5 चा वर्ग येईल 5 आणि √3 चा वर्ग येईल 3 आणि 5 वजा 3 येईल 2. इथे कंसाचा वर्ग मी आहे तसाच ठेवलाय, याचाही विस्तार करायचा झाल्यास ए वजा बी ब्रॅकेट स्क्वेअर या विस्तार सूत्राचा वापर करून आपल्याला करता येईल, पण आता इथे त्याची आवश्यकता नाही आहे कारण आपल्याला फक्त छेदाचं परिमेयकरण करायचंय, छेदात परिमेय संख्या आणायची आहे आणि इथे छेदात 2 ही संख्या आलेली आहे, म्हणजे 2 ही परिमेय संख्या आहे, म्हणजेच छेदाचं परिमेयकरण झालेलं आहे, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर झालेला आहे, कारण डिनॉमिनेटरमध्ये रॅशनल नंबर आलेला आहे.